महत्त्वाचं ठरणार आहे. थोड्यापूर्वीची दृश्य आहे की मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा सगळा ताफा जो आहे तो निघाला. नेमका तो कुठे निघाला याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात होता. पण जेव्हा न्यूज 18 लोकमतची आमची प्रतिनिधी स्वाती लोकणे डोके या सगळ्या ताफ्याला फॉलो करत होती, त्यांच्या पाठीमागे ती होती, आणि जेव्हा एकूणच मार्ग स्पष्ट झाला, या ताफ्याचा जाण्याचा मार्ग स्पष्ट झाला, तेव्हा लक्षात आलं की हा ताफा जो आहे तो मालाडच्या दिशेने निघालेला आहे. आणि अर्थातच मालाडमध्ये जाऊन द रिट्रीट हॉटेलमध्ये असणाऱ्या सगळ्या आमदारांशी आज उद्धव ठाकरे हे संवाद साधतील, त्यांच्याशी बोलतील. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक देखील सुरू आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला जातोय का? कारण आता जर नवीन समीकरण राज्यात उदयाला आणायचं असेल किंवा ते घडवायचं असेल तर अर्थात शिवसेनेशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आहे. कारण शिवसेनेकडे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत 54 आमदार, काँग्रेसकडे आहेत 44 आमदार, शिवसेनेकडे अर्थात 54 अधिक त्याचबरोबर जे काही अपक्ष त्यांच्याबरोबर आहेत तो सगळा आकडा जर लक्षात घेतला तर शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकते. पण आता अर्थात कितपत कोणाच्या मनात काय आहे, म्हणजे शरद पवारांच्या मनात ते आहे की नाही आहे हे अजूनही काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भले चर्चा त्यांची यापूर्वी शिवसेनेबरोबर झाली असेल, संजय राऊतांबरोबर झाली असेल, उद्धव ठाकरेंशी त्यांची गुप्तगू झाली असेल, पण कळू शकले नाही की राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते. जाऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके आपल्या बरोबर आहे. प्रफुल्ल, क्षणाक्षणाला वेगवेगळ्या अटकळी बांधल्या जात आहेत, हे होऊ शकतं ते होऊ शकतं असं म्हटलं जात आहे, पण अजूनही बैठक सुरू आहे, काय नेमकं ठरतंय काही कळतंय सूत्रांकडनं? विशाल, आत्ताच थोड्या वेळापूर्वी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत ते यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बैठक घेण्यासाठी आले. या नेत्यांबरोबर स्थानिक जे महाराष्ट्रातले पदाधिकारी आहेत ते देखील आलेत. महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणाविषयी संपूर्ण चर्चा जी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे. कोणा या सत्ता जर आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या अलायन्स एकत्र येऊन जर सत्ता स्थापन करायची असेल तर काय काय गोष्टी या ठिकाणी शक्यता पुढे आणि एकूण देशाच्या राजकारणावर आपल्याला फेस कराव्या लागतील त्याची देखील आधी चर्चा या ठिकाणी होणार आहे. कारण यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनेक वर्ष सत्तेत राहिले, त्यामुळे नव्याने आता शिवसेना देखील यात सहभागी होऊ इच्छिते. या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर कुठेतरी तिसरा पक्ष जेव्हा या आघाडीमध्ये येईल तेव्हा त्याला आपण काय देणार आहोत, त्या सगळ्या याच्यामध्ये सत्तेचं वाटप कसं होणार आहे, त्याचबरोबर आयडियॉलॉजी संदर्भात आपल्याला काय भूमिका मांडायची आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर या ठिकाणी होईल. आणि वरिष्ठ नेते जे आहेत ते दिल्लीला हा संपूर्ण आजचा चर्चेचा वृत्तांत जो आहे तो दिल्लीला कळवतील आणि त्यानंतर दिल्लीनं या संपूर्ण संदर्भात काय भूमिका घेतली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीची चर्चा होईल आणि तो निर्णय जो आहे तो शिवसेनेबरोबर कळवला जाईल. आणि कदाचित दोघांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेला निर्णय कळवताना शिवसेनेची सुद्धा बैठक जी आहे एकत्रितपणे बोलवली जाईल आणि कुठेतरी एका ज्याला आपण म्हणतो एका कार्यक्रम जो आहे तो जर निश्चित झाला तर तिन्ही पक्ष एकत्र येऊन मिनिमम प्रोग्राम या मुद्द्यावर एकत्र येऊन राज्यपालांकडे जाऊ शकतात ही एक शक्यता या ठिकाणी व्यक्त होताना दिसते आहे. प्रकुल, आत्ता या क्षणाला प्रत्येक म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या मनात हाच प्रश्न असेल की हे खातेवाटप किंवा कोण मुख्यमंत्री होणार हे सगळं जाऊ द्या, पण राष्ट्रपती राजवटीला आता राज्याला सामोरं जावं लागतंय याच्याबद्दलचा निर्णय जाहीर झालेला आहे. खरं तर या सगळ्या चर्चेंपेक्षा काहीतरी एक निश्चित निर्णय घेणं गरजेचं आहे, याबद्दलचं गांभीर्य या सगळ्या नेत्यांच्या लक्षात येत नाही आहे का? नक्कीच विशाल, राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ही भीती होती की राष्ट्रपती व राजवट लावण्यासंदर्भात भाजपाच्या हालचाली सुरू आहेत. कारण ज्या पद्धतीनं भाजपाला या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी वेळ दिला, कारण खऱ्या अर्थानं जर समजा सत्ता स्थापन करण्यासाठी 25 तारखेला निवडणूक आयोगानं राज्यपालांना भेटलं, आमदार कोणकोण आमदार कुठल्या पक्षाचे निवडून आलेत याची यादी जर 25 तारखेला या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली असेल तर 27 तारखेला राज्यपालांनी थेट जो सर्वात मोठा पक्ष आहे त्याला सत्ता स्थापन करायला या ठिकाणी बोलवायला होतं. पण तसं न होता थेट 14 दिवसांनंतर भाजपाला या ठिकाणी सत्ता स्थापन करायला बोलवलं, त्यांना 3 दिवसाची मदत देण्यात आली. त्यात भाजपाने दुसऱ्याच दिवशी सांगितलं की आम्ही संपूर्णपणे बहुमत सिद्ध करू शकत नाही आणि त्याच्याच पुढच्या काही मिनिटांनी शिवसेनेला या ठिकाणी बोलवण्यात आलं. कुठेतरी शिवसेनेला या सगळ्या याच्यात कमी वेळ मिळाला का हा मुद्दा देखील समोर येतोय. एक महत्वाची मंडळी जी आहेत ती आता आलेली आहेत आणि आता ही चर्चा ज्या ठिकाणी आता बैठक होण्याची शक्यता आहे आणि ही बैठक झाल्यानंतर हॉटेलची दृश्य आहेत.
द रिट्रीट हॉटेलमध्ये आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे. अर्थात द रिट्रीट हॉटेलवरती शिवसेनेचे सगळे आमदार जे आहेत, निवडून आलेले आमदार आणि त्याचबरोबर पाठिंबा देणारे आमदार जे आहेत, अपक्ष आमदार, ते देखील तिथे आहेत आणि सगळ्यांना तिथे ठेवण्यात आलेले. काल या सगळ्या आमदारांनी जल्लोष केला होता, कारण अशी एक बातमी पुढे आली की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार आहे, म्हणून त्यांनी एकमेकांना पेढे भरवले होते. पण काही क्षणात जेव्हा काँग्रेसचं पत्र माध्यमांच्या हाती आलं, ते समोर आलं, सगळ्यांच्या समोर आलं की अजूनही चर्चा सुरू आहे, आम्ही कोणत्याही प्रकारे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला नाही आहे, तेव्हा मात्र या सगळ्या आमदारांमध्ये नैराश्य पसरलं. कारण त्या अगोदर जल्लोषाचं वातावरण होतं, त्यांनी एकमेकाला पेढे भरवलेले होते. आता या सगळ्या आमदारांना आमदारांमध्ये एक आत्मविश्वास जागृत करण्याकरता किंवा एकूण काय घडामोडी घालत आहेत किंवा अजूनही शक्यता असू शकते, आपण वाटाघाटींमध्ये आहोत किंवा काय नेमकं पुढे करायला हवं याबद्दलची चर्चा करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आता द रिट्रीट हॉटेलमध्ये पोहोचलेले. थोड्याच वेळात त्यांच्या सगळ्या आमदारांविषयी ते संवाद साधतील आणि या संवादातनं नेमकं पुढे काय घडतं आहे, काय पाऊल उचललं जातं आहे हे कळू शकेल. कारण कालपर्यंत, काल ज्या प्रकारे घडामोडी घडल्या, 7:30 ज्या घडामोडी घडत राहिल्या, त्यानंतर आता चर्चा केली जाते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेची कोंडी केली. पण या सगळ्या घडामोडीनंतर, आजची राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर गिरीश बापट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया.